श्री गणेशाय नमो नमहा। मित्रांनो, शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री सूक्त। तर आपल्याला हे श्री सूक्त अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्की ऐकायचं आहे। जो कोणी श्री सूक्त या अक्षय तृतीयाच्या दिवशी ऐकतो, त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते। कधीही न संपणारं आणि आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील, अक्षय राहील आणि आपल्याजवळ धन धान्य यश कीर्ती अक्षय राहील। म्हणून 2 मिनटं काढून श्री सूक्त ऐकण्याचे नक्की करावे। श्री गणेशाय नमो नमहा। श्री सूक्तम हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरतस्रज्जां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं विन्देहं गामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वारतमद्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीं उपुं श्रीमां देवीं जुषतां कां सोसीमतां हिरण्यप्राकारामार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यं स्थितं पद्यवर्णो तामियोपये श्रियं चन्द्रां प्रभासां यशस्वा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तामपद्मिनीं शरण्यमहाप्रपर्दलक्ष्मीं नशतां त्वां वृणे आदित्यवर्णो तप्सादि जातु वनस्पतिस्त्ववृक्षस्तबिल्वः तस्य फलानि तप्सानुदन्तु मायान्तरायाक्षाबाया अलक्ष्मी उपतु मा देव सका कीर्तिश मनिना सह प्रादुर्भोस्मीं राष्ट्रीं स्मिन् कीर्तिं संवृद्धि ददान्तु मे श्रुतिपाशामलां ज्येष्ठां मम लक्ष्मी नाशायम् अभूति संवृद्धि च सर्वनिर्नुदमे गुहातं गन्धद्वारा दुरादर्शां नित्यं पुष्टं करिष्णीं ईश्वरीं सर्वभूताना तामियोपये श्रियं मनसा काममातु च वाच सत्यमशी महीं पशुना रूपमन्त्रस्य मयीं श्रीं श्रयतां यशां कर्दमेन प्रजाभूतो मयि संभव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्यमालिनीं आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लित वस्मे गृहे निच देवी मातरं श्रियं वासमे कुले अर्धा पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्यमालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह अर्धाकर्णीं यष्टिं सुवर्णं हेममालिनीं सूर्या हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यं हिरण्यं प्रभुतं गावो दाश्वश्वान विन्देहं पुरुषानः य शुचि प्रयुत्व भूत्वा जुहुयादज्व मन्वहं सूक्तं पञ्चदक्ष च श्रीकाम सतत जपेत पद्यानन फलश्रुति पद्यानने पद्य उरे पद्याक्षी पद्यसंभवे त्वं मा भजसिं पद्याक्षी येन सौख्य लभायं अश्वदायी गोधायी धनदायी महाधने धन्मे जुषतां देवी सर्वकामांश देहि मे पुत्र पौत्र धनं धान्यं पुत्र पौत्र धनधान्यं हस्तिष्वदिगेवरथं प्रजानां भवंसिं माता आयुष्यमन्थं करुतमा धनमग्रं धनं वायुर्धनं सूर्यधनवसु धनोमिद्रो बृहस्पतिवरुणं धनं श्रुते वैनतेय सोमपिब सोमपुत्र विद्रह सोमं धनस्य सोमिनो महा ददान्तु मे सोमिनो न क्रोधो न च मात्सर्य मात्सर्य न लोभो नाशाभूति भवन्तीं कृत्य पुण्याना भक्तां श्री सूक्तं जपेत सदा वर्षन्तु ते विभावरी देवो अभश्रय विद्युत रोहन्ति सर्वबीजान्यब्रहो द्विषो जहि प्रि पद्यप्रिये पद्यानने पद्यहस्ते पद्यालये पद्यदलाय ताक्षी विश्वप्रिये विश्वनमनुकुले त्वपादं पद्यं महि सन्धित्वसं या सा पद्यासनस्था विपुलकटितटी पद्यात्रयाक्षी गम्भीरा वर्तनाभिस्तनभरनविता नमितां शुभ्रं वश्रोतरया लक्ष्मी दिव्यरगजेन्द्रमणि खनकचे सेनापीता हेमकुम्भे नित्यां सां पद्यहस्ता मम वसुतगृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता लक्ष्मी क्षीरसमुद्रराजध्वनयां श्रीरङ्गे धामेश्वरीं दासीभूतसमस्तदेववनितां लोकेकदीपाकुरां श्रीमन्मन्दकटा
कटाक्षलब्धं विभुं ब्रह्मोन्द गंधाधरं त्वां त्रैलोक्य कुटुंबिनी सरसिजां वंदे मुकुंद प्रियां सिद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मी वरलक्ष्मी च प्रसन्ना ममं सर्वदा वरामकुशो पाशंवती पाशमभीति मुद्रां कैरवंती कमलास्तनस्थां बालार्ककोटि प्रतिभां त्रिनेत्रां भजयमाज्ञां जगदीश्वरीतां सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते सरसिजनिलय सरोजहस्ते धवलधन शुंक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतकरी प्रसिद्ध मह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी देवी माधवी माधवप्रिय विष्णुप्रिय सखीदेवी नमाच्युतवल्लभा महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया श्रीवर्चस्य मायुष्यमा रोगमा विदात् पवमान महियंत्यं धन धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शत्वस्वरं दीर्घं मायु ऋणरोगाद्रि दारिद्र्य पाप शुदप मृत्यु अभय शोक मनस्तापम नशंतु मम सर्वदा एवं वेद ओ महादेवे च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम शांति शांति शांति। तर मित्रांनो इथे आपले श्री सूक्त संपूर्ण झाले। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय माताजी। शालिनी भक्तिसागर कथा हे चॅनल पण माझंच आहे, तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। जय माताजी।